कोल्हापूर जिल्ह्यातील पाडगाव निळेली धरणाचे दरवाजे उघडल्यानं कुडाळ तालुक्यातील आंबेरी पुलावर पाणी आलंय तर कुडाळ कर्ली नदीला पूरस्थिती निर्माण झालीय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील केळूस गाव तालुक्यातील पूरग्रस्त गाव म्हणून ओळखलं जात आहे गेल्या चार दिवसांपासून गावातील वीस ते पंचवीस घरांना पुराच्या पाण्यानं बेढल्यानं पन्नास ते पंचावन्न लोकांना प्रशासनाकडून बचाव कार्य मिळणं आवश्यक होतं मात्र प्रशासकीय के अधिकारी केळूस गावात फिरकलेच नाहीत खर तर मुंबई गोवा सागरी महामार्ग या गावातून जातो गेल्या चार दिवसांपासून सागरी महामार्ग ठप्प आहे गावात कोणत्याही प्रकारची आपत्कालीन व्यवस्था पोहोचलेली नसल्यानं गावकऱ्यांनी तीव्र संताप प्रशासनावर व्यक्त केला आहे केळूस गावातून केळूस नदी वाहते मात्र या नदीपात्रातील गाळ उपसा गेली कित्येक वर्ष झालेलाच नाही त्यामुळे गावात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असताना आपत्तीजन्य परिस्थिती असताना देखील पूर्णपणे कानाडोळा करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे केळूस गावाचा, गावाच गावाचा संपर्क तालुक्याशी तुटल्यानं गावात मालवण मधून जावं लागतं मात्र डोंगरात दरड कोसळली तर तिन्ही तालुक्याशी गावाचा संपर्क तुटतो त्यामुळे केळूस गाव पूरग्रस्त असल्यानं शासनानं तसंच प्रशासनानं योग्य उपाययोजना करणं आवश्यक आहे अशी मागणी नागरिकांमधून होतीये पातळी वाढल्यानंतर जवळ एक ते दीड पुरुष पाणी त्या पाण्यामध्ये आजपर्यंत तुळूसगावमध्ये पोलीस पाटील आपलं कर्तव्य पार पाडत आहेत काय बाकी कुठलेही या ठिकाणी शासनाचा कुठलाही माणूस आज या ठिकाणी कोण आलेलं नाही तर एवढं असूनसुद्धा मी स्वतःचा माझा जीव धोक्यात हो घालून मी ज्या दोन तीस दो पस्तीस माणसांना आज त्या पुरातून वर काढलेली आहे गेले आठ दिवस जर का सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाहिलं असेल तर मुसळधार पावसाने हजेरी चांगल्या प्रकारे लावलेली आहे पण दुसऱ्या बाजूने जर का पाहिलं असेल तर एका बाजूने पाऊस चांगल्या प्रकारे पडतो आहे आणि दुसऱ्या बाजूने पाहिलं असेल तर पावसाची पूरस्थिती पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झाली आहे आज आपण केळूस गावामध्ये आलेलो आहे वेंगुर्ला तालुक्यामध्ये आज या ठिकाणी पाहिलं असेल तर असंख्य घरं ही पाण्याखाली गेलेली आहे त्याप्रमाणे समोर जर पाहिलं असेल त्या याच्या त्या एरियामध्ये तीन घरं आहेत आणि त्या ठिकाणी तेरा ते चौदा माणसं घरामध्ये अडकलेली आहेत त्याचप्रमाणे काल कर्ली कर्ली नदीला देखील पूरस्थिती आली होती बारा वर्षानंतर हा प्रथमच प्रसंग पुन्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यावर ओढावला आहे त्याचप्रमाणे कणकवली तालुक्यातील आशे गावाचा देखील संपर्क तुटलेला आहे नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे वै वैभववाडीमधून एक इसम इस देखील वाहून गेल्याची घटना घडली आहे तसेच असं असं कांडोळा का करताय असा इथल्या ग्रामस्थांमध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे एम के एन न्यूज समीर माडेश्वर सिंधुदुर्ग